लंडनमध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या हस्ते राष्ट्रकुल परिषदेचं औपचारिक उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 52 देशांचे राष्ट्रप्रमुख झाले सहभागी. मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्पष्टोक्ती. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू नैसर्गिक असल्यानं विशेष पथकाकडून तपासणीची गरज नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाजपाची प्रतिक्रिया. या प्रकरणी काँग्रेसनं राजकारण केल्याचा प्रवक्ते संबित पात्रा यांचा आरोप. कोरेगाव भीमा प्रकरणी 14 मार्चपासून अटकेत असलेल्या मिलिंद एकबोटेंचा जामीन मंजूर. नांदेड बीड परभणी जिल्ह्यात विविध राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर, उद्धव ठाकरे यांचाही सोलापूर अहमदनगर जिल्ह्याचा दौरा. उद्यापासून नाशिक मुंबई प्रवासी विमानसेवा पुन्हा सुरू होणार. आणि राज्याच्या अनेक भागात उकाडा वाढला, नागरिक हैराण. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता. नमस्कार, 4:30 बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. लंडनमध्ये राष्ट्रकुल परिषदेचं राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी आज दुपारी औपचारिक उद्घाटन केलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच जगभरातल्या 52 देशांचे राष्ट्रप्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. उद्घाटन समारंभामध्ये गीत संगीताचा कार्यक्रमही झाला. 20 वर्षांच्या कालावधीनंतर राष्ट्रकुल परिषदेचं यजमानपद ब्रिटनला मिळालं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं महत्व अधोरेखित झालं आहे, त्यामुळे भारताची भूमिका परिषदेत महत्वपूर्ण ठरणार आहे. वाढता दहशतवाद, सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, त्याचबरोबर हवामान परिवर्तन, प्रदूषण या मुद्द्यांवर परिषदेत चर्चा केली जाणार आहे. राष्ट्रकुलमधील देशांपुढील आव्हानं आणि त्यांचा शाश्वत विकास यावर परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यात काल विविध विषयांवर द्विपक्षीय बैठक झाली. यात व्यापार, सायबर सुरक्षा, संशोधन, आरोग्य तंत्रज्ञान अशा अनेक विषयांवर परस्पर संबंधांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्याशिवाय सीमेपलीकडून होणारा दहशतवाद, व्हिसा आणि इमिग्रेशन यावरही चर्चा झाली. या बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं. लष्कर ए तोयबा, जैश ए महम्मद, हिजबुल मुजाहिदीन, हक्कानी नेटवर्क, इसिस आणि अल कायदा अशा सर्व दहशतवादी संघटनांविरोधात एकत्रित कारवाई करण्याची ग्वाही दोन्ही देशांनी या संयुक्त निवेदनात दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू नैसर्गिक असून या प्रकरणी विशेष तपास पथकामार्फत तपासणी करण्याची गरज नाही असं स्पष्ट मत आज सर्वोच्च न्यायालयानं दिलं. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी करणाऱ्या सर्व याचिका न्यायालयानं फेटाळल्या. न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूसंदर्भातली सर्व कागदपत्रं आणि त्यांच्या तपासणीतून लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच असल्याचं सिद्ध होत आहे. त्यानंतरही या याचिका दाखल करण्यामागे राजकीय शत्रुत्वाचे हिशोब चुकते करण्याचा हेतू दिसतो आहे असंही न्यायालयानं म्हटलं आहे. देशातले ज्येष्ठ वकील आणि कार्यकर्ते वकील यांनी यातून न्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे अशा शब्दात न्यायालयानं याचिकाकर्त्यांना फटकारलं. अशी याचिका करताना याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायाधीशांविषयीचा आदर ठेवण्याचं भानही राखलं नसून मोकाट आरोप केले आहेत ही अत्यंत खेदाची बाब असून या कृत्याबद्दल याचिकाकर्त्यांच्या विरोधात अवमाननेची कारवाई करण्याचाही विचार न्यायालयानं केला होता, मात्र अशी कारवाई न करण्याचा निर्णय घेतल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणी योग्य तपास केला असल्याचंही त्यांनी नमूद केलं. न्यायमूर्ती लोया एका खासगी समारंभासाठी नागपुरात गेले असताना हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला होता. लोया यांच्या पीठासमोर सोहराबुद्दीन चकमक प्रकरणाची चौकशी सुरू असल्यानं त्यांची हत्या करण्यात आली असा आरोप करत या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका करण्यात आल्या होत्या. प्रशांत भूषण, तहसीन पुनावाला आणि बंधुराज लोणे यांनी या याचिका केल्या होत्या. न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या निकालाचं भाजपनं स्वागत केलं असून
या प्रकरणी काँग्रेसनं अत्यंत हीन राजकारण केलं आहे अशी टीका भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली. या प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी न्यायव्यवस्थेची आणि देशाची माफी मागावी अशी मागणीही पात्रा यांनी केली. राहुल जी, आपको अगर राजनीति करनी है तो आप मेहनत करना होगा, जमीन पर काम करना होगा, जमीन पे लोगों के दुख को समझना होगा, गरीबी क्या है किताब से पढ़कर नहीं झेलकर जानना होगा. इस प्रकार से षड्यंत्र करके अमित शाह जी को बदनाम करने की जो कोशिश की है, माफी तो दूर की बात है, शर्म से आपका सर झुक जाना चाहिए. आपने अमित शाह जी को, भारतवर्ष के जुडिशियरी को और भारतवर्ष के लोकतंत्र को शर्मसार किया. या प्रकरणी राहुल गांधी यांनी पत्रपरिषद घेऊन लोया यांच्या मृत्यूनंतर संशय निर्माण केला होता. त्यानंतर कपिल सिब्बल यांनीही तोच आरोप केला. राहुल गांधी यांनी अनेक खासदारांना घेऊन राष्ट्रपतींचीही भेट घेतली. तपास यंत्रणा वारंवार सत्य सांगत असतानाही काँग्रेसनं जाणीवपूर्वक संशय निर्माण केला असा आरोप भाजपानं केला आहे. न्यायव्यवस्थेचा वापर करून भाजपा अध्यक्षांविरोधात षडयंत्र रचण्याचं काम काँग्रेस अध्यक्षांनी केलं आहे. आजच्या निकालात सर्वोच्च न्यायालयानं ज्या अदृश्य हातांचा उल्लेख केला आहे तेव्हा ते लोकशाही धोक्यात आणणारी कृत्य करतात असा इतिहास आहे. यावेळीही काँग्रेसनं तेच केलं असंही संबित पात्रा म्हणाले. जिल्ह्यांच्या विकासदराला चालना देऊन हा दर 3% नेण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं देशातल्या 6 जिल्ह्यांची निवड केली आहे. महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा यात समावेश आहे. देशाच्या आर्थिक विकासासाठी जिल्ह्यांच्या विकासाची गती वाढवणं हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. यासाठी त्या त्या जिल्ह्यांकडे उपलब्ध असलेली साधनं, बलस्थानं, पीक पद्धतीचं नियोजन आणि कृषी विकासासाठी विविध क्षेत्रांना सहभागी करून घेणं, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रांचा सहभाग आणि जिल्ह्यांच्या विकासासाठी आवश्यक सेवा, कौशल्य, इज ऑफ डुईंग बिझनेस, सरकारी आणि खासगी क्षेत्रांचा सहभाग आदींचा प्रभावीपणे उपयोग करण्याचं नियोजन आहे. राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्या सक्रिय सहभागातून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात येणार आहे. परदेशी विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण घेण्यासाठी आकर्षित करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं कालपासून स्टडी इन इंडिया उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमाची संपूर्ण माहिती www.studyinindia.gov.in या पोर्टलवरून डाउनलोड करता येईल. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंग यांनी संयुक्तपणे या पोर्टलचं उद्घाटन केलं. या उपक्रमाअंतर्गत दक्षिण आणि पश्चिम आशिया तसंच आफ्रिकेतल्या 30 अधिक देशातले विद्यार्थी भारतातल्या 150 अधिक विद्यापीठांमध्ये आवेदनपत्र दाखल करू शकतील. महाराष्ट्रातला समृद्ध करायचा असेल तर रस्ते, वीज, पाणी आणि दळणवळणाच्या सुविधांचा विकास व्हायला हवा असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज परभणी इथं ई भूमिपूजन आणि विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि चाव्या देण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात आला आहे. उसाचं चिपाड आणि पराटी याच्यापासून इथेनॉल तयार करणार आहेत असं गडकरी म्हणाले. देशभरात महामार्ग निर्मितीचं काम वेगानं सुरू असून गेल्या 3.5 वर्षात गडकरी यांच्या नेतृत्वाखाली 15,000 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. सरकार जनतेच्या हिताची कामं अत्यंत वेगानं करत असून त्याचे परिणामही दिसत आहेत असं ते म्हणाले. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत आतापर्यंत 52,000 TMC पाणीसाठा होईल इतकं काम झालं आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी परभणीचे शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आज मराठवाड्यासह सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांना भेट देत आहेत. 2 दिवसांच्या या दौऱ्यात ठाकरे लोकसभा मतदारसंघातल्या शिवसेनेच्या कामाचा आढावा घेतील. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंधार या राष्ट्रीय महामार्गावर इतर 2 महामार्गांमुळे नांदेड जिल्ह्यात देशाला अनेक राज्यांशी जोडला जात आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज लोहा इथं 3 राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
आम्हाला जातपात आणि पंथभेद विसरून विकासाची कास धरणारा देश घडवायचा आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार झपाट्यानं काम करत आहे, असं गडकरी म्हणाले. नांदेड जिल्ह्यात 8,000 कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ होत आहे. हे रस्ते 200 वर्ष टिकतील अशा दर्जाचे असतील अशी ग्वाही त्यांनी दिली. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि शेती तसंच डेअरी उद्योग सुरू करून विकासाची गंगा आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण आर्थिक नियोजनावर आमचा भर असल्याचं गडकरी म्हणाले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग चाकूर वारंगा 361, नांदेड उदगीर 50 आणि नांदेड बिदर 161 शुभारंभ करण्यात आला. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना आज जामीन मंजूर करण्यात आला. पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं 25,000 जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला. भीमा कोरेगाव इथं 1 जानेवारीला घडलेल्या हिंसाचारामध्ये मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याच्या आरोपावरून त्यांना 14 मार्चला त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. यापूर्वी सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयानंही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. एकबोटे यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्यासह 3 गुन्हे दाखल असून त्यामध्ये एका अॅट्रॉसिटी गुन्ह्याचाही समावेश आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेली नाशिक मुंबई विमानसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. एअर डेक्कन कंपनीच्या वतीनं 6:30 ओझरहून मुंबईसाठी उद्या पहिलं विमान उडेल. गेल्या काही दिवसांपासून खंडित झालेली ही विमानसेवा केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत पुन्हा सुरू करण्यात आली आहे. एअर डेक्कन कंपनी या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नाशिक मुंबई नाशिक आणि नाशिक पुणे नाशिक अशी सेवा सुरू करणार आहे. 6:30 मुंबईसाठी येणारं विमान 50 मिनिटांत मुंबईत पोहोचेल. सकाळी मुंबईत विमान पोहोचणार असल्यानं नाशिकमधले उद्योजक, व्यापारी आणि नोकरदारांची सोय होणार आहे. उन्हाळी पर्यटनाच्या काळात या विमानसेवेला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या वतीनं शिर्डी, धुळे, अमरावती आणि कराड या विमानतळांवर हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्था सुरू करण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिली. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची 63 बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाली. राज्यात अनेक ठिकाणी विमानतळ कार्यान्वित झाले आहेत, त्यामुळे विमान वाहतूक क्षेत्रातल्या कंपन्यांकडून प्रशिक्षण संस्थांसाठी विचारणा होत आहे. शिर्डी, धुळे, अमरावती आणि कराड या विमानतळांवरील पायाभूत सुविधांचा वापर या प्रशिक्षण संस्थांना देण्यासंदर्भात संचालक मंडळानं यावेळी मान्यता दिली. या संस्था खासगी सार्वजनिक सहभाग तत्वावर चालवण्यात येणार आहेत. नवीन जालना इथं सिडकोचा प्रकल्प उभारायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिली. पाणी उपलब्धता आणि अन्य अनुषंगिक सुविधा तसंच प्रकल्प विकसित झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरण याबाबत सविस्तर अभ्यास करून पुन्हा अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रस्तावित जालना सिडको प्रकल्प हा खारपुडी गावात होणार आहे. सिडकोची नियुक्ती ही विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून करण्यात आली आहे. कथुआ लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या 8 वर्षीय पीडित बालिकेची ओळख उघड करणाऱ्या वृत्तसंस्थांना दिल्ली उच्च न्यायालयानं 10,00,000 रुपये दंड ठोठावला आहे. पीडितेची ओळख उघड केल्याबद्दल या वृत्तसंस्थांनी न्यायालयाची माफी मागितली. या वृत्तसंस्थांनी 1 आठवड्याच्या आत जम्मू काश्मीरच्या पीडित भरपाई निधीमध्ये प्रत्येकी 10,00,000 रुपये जमा करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमधल्या पीडित व्यक्तींची ओळख जाहीर करण्यावर प्रतिबंध घालणाऱ्या कायद्याबाबत व्यापक जागृती करण्यात यावी असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. 2017 हिंगोली जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांनी खर्चाचा हिशेब निश्चित कालावधीमध्ये सादर न केल्यामुळे एकूण 211 उमेदवारांना 5 वर्षांकरता सदस्य म्हणून राहण्यास किंवा निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आल्याचं हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं आहे. त्यात हिंगोली तालुक्यातल्या 67, कळमनुरी तालुक्यातल्या 52, सेनगाव तालुक्यातल्या 14, औंढा नागनाथ तालुक्यातल्या 38 तर वसमत तालुक्यातल्या 39 उमेदवारांचा समावेश आहे. रोहा नगरपालिकेतर्फे दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान राबवण्यात येत असून त्याद्वारे महिलांना आणि गृहिणींना मोफत संगणक प्रशिक्षण दिलं जात आहे. या प्रशिक्षणासाठी 15 ते 45 वयोगटातल्या 30 मुली आणि गृहिणींची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात येत आहे. या विद्यार्थिनींना
बायोमेट्रिक पद्धतीनं हजेरी लावून त्यांची वैयक्तिकरित्या नोंदणी केली जात आहे. रोहा तालुक्यात धाटाव इथं असलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये असलेल्या कंपन्या आणि कारखान्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध आहे. त्यासाठी महिलांना संगणकीय प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी रोहा महानगरपालिका प्रयत्नशील आहे. ही जी कौशल्य प्रशिक्षणाची आमची बॅच चालू केलेली आहे ती 500 तासाची बॅच असून बायोमॅट्रिक अटेंडन्स पद्धती लागू केलेली आहे. त्यामुळे महिलांनी कंपल्सरी 500 तास त्याचं ट्रेनिंग घ्यावं आणि त्यांनी संपूर्ण स्किल होऊनच बाहेर पडावं यासाठी आम्ही ती बायोमॅट्रिक अटेंडन्स बसवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरच आम्ही ट्रेनिंग चालू केलेलं आहे. ते त्यांनी आम्हाला कॉम्प्युटर टॅलीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यातून ते आम्हाला एक म्हणजे खूप चांगली संधी किंवा रोजगार मिळवून देणार आहे. आणि कॉम्प्युटरचं युग आहे म्हणजे कॉम्प्युटर शिकणं खूप गरजेचं आहे आणि ही संधी आम्हाला फक्त या योजनेमधून मिळाली त्यामुळे खूपच आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट. पाळीव श्वानांची नोंदणी तसंच 5,000 रुपये वार्षिक कर आकारण्याच्या सांगली महानगरपालिकेच्या निर्णयाच्या विरोधात काल पाळीव श्वान मालकांनी श्वानांसह सांगली महानगरपालिकेवर मोर्चा काढला. महानगरपालिकेनं हा निर्णय तातडीनं रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहरात सुमारे 20 ते 25 हजाराहून अधिक पाळीव श्वान असून पाळीव आणि भटक्या कुत्र्यांमध्ये फरक व्हावा याकरता महानगरपालिकेनं पाळीव श्वान मालकांना नोंदणी करण्याची सक्ती केली होती. मात्र याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे महानगरपालिकेनं श्वानांच्या नोंदणीसह त्यांच्यावर वार्षिक 5,000 रुपयांचा कर लावण्याचाही निर्णय घेतला. या निर्णयामुळे महानगरपालिकेला किमान 15 ते 25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. मात्र सांगलीकर या निर्णयाला विरोध करत आहेत. पाळीली नसतील तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण करणे, आपल्या कुत्र्याची काळजी आपणच घेतली पाहिजे आणि आपल्या कुत्र्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे, त्या अनुषंगानं आम्ही ही भूमिका महासभेपर्यंत गेलो आहे. जो महासभा ठरवेल त्याची संपूर्ण अंमलबजावणी नक्की केली जाईल. तन मन आयुर्वेदिक संशोधन संस्था आणि आंतरराष्ट्रीय आयुर्वेद अकॅडमीच्या वतीनं पहिल्या तन मन आयुर्वेद पुरस्काराचं पुण्याजवळील भुकुम इथं वितरण करण्यात आलं. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिवंगत वैद्य दादा खडीवाले यांना मरणोत्तर तन मन जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. आयुर्वेदाचे कार्य करणारे डॉक्टर दिलीप गाडगीळ यांना तन मन जीवनगौरव पुरस्कार तर देशविदेशात आयुर्वेदाचा प्रसार करणाऱ्या डॉक्टर सुनंदा रानडे यांना प्रेरणा पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तसंच सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे डॉक्टर अनिकेत आमटे यांना तनमन युवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तनमन पंचकर्म आणि आयुर्वेदिक क्लिनिकचं उद्घाटनही धर्मेंद्र यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. जो आयुर्वेद क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात अशा तज्ज्ञ लोक आमच्या या तन्मन संस्थेतर्फे हा पुरस्कार या ठिकाणी हे पुरस्काराचं पहिलंच वर्ष आहे आणि हा पुरस्कार सिनेमा अभिनेता धर्मेंद्र यांच्या हस्ते या ठिकाणी आज प्रदान करण्यात आला. अशा प्रकारचे पुरस्कार पुढील अनेक वर्ष आम्ही चांगलं काम करणाऱ्या लोकांना निश्चितच देऊ आणि त्यांच्या कामाची पावती समाजाने कुठेतरी घ्यावी यातून आमचा हा प्रयत्न असेल. बेळगाव शहरातल्या विश्वेश्वर नगरमधल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वसाहतीत बनावट नोटा आढळून आल्या. 2,000 आणि 500 रुपयांच्या नोटा आहेत. या प्रकरणी विजापूरच्या अशोक निडोनी याला बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे. नोटांच्या अनेक बंडलांमध्ये खालच्या वरच्या बाजूला 4-5 नोटा लावून मध्ये नोटांच्या आकाराचे पांढरे कागद आहेत. पोलिसांना ही माहिती मिळताच छापे टाकून या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पीओपी म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर कशा पद्धतीनं करता येईल याचं तंत्रज्ञान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या संशोधकांनी विकसित केलं आहे. त्यामुळे नजीकच्या काळामध्ये पीओपीमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची समस्या या तंत्रज्ञानामुळे सोडवता येणार आहे. पीओपीचा वापर घरगुती सजावट, भव्य सेट्स तसंच गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी केला जातो. सजावटीसाठी 1,000 टन पीओपी वापरलं जातं. दिवसेंदिवस पीओपीचा कचरा वाढत असल्यानं नद्यांमध्ये होणारं प्रदूषण ही गंभीर समस्या बनत आहे. यावर उपाय म्हणून पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्कनं पीओपी पुनर्वापराचं तंत्र विकसित केलं. सायन्स पार्क विभागामध्ये या प्रयोगासाठी गेल्या वर्षी 1 टन पीओपीवर प्रक्रिया करण्यात आली. त्यामधून 800 किलो पीओपी मिळवण्यात आलं.
पीओपी कचऱ्यावर मात करण्यासाठी गणेश मंडळ, स्वयंसेवी संस्था, कंपन्या यांनी एकत्र येण्याचं आवाहन संशोधक गाडगीळ यांनी केलं. प्लास्टर ऑफ पॅरिस जे आपण वापरतो ते एकदा वापरून झालं की पुन्हा ते वापरायची पद्धत किंवा ती प्रोसेस आतापर्यंत नव्हती. आम्ही ज्या सोप्या पद्धतीने ती पुन्हा निर्माण करण्याचं संशोधन केलेलं आहे त्याच्यामध्ये भाजणं, दळणं, चाळणं अशा सोप्या प्रक्रिया वापरून प्लास्टर ऑफ पॅरिस पुन्हा वापरासाठी तयार होऊ शकतं आणि ते सामान्य माणसाच्या आवाक्यातलं आहे आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचा ताण कमी होणार आहे की शेवटी प्लास्टर कचऱ्यात जातं मग कुठेतरी नदीत जातं तर हा प्लास्टर ऑफ पॅरिसचा पर्यावरणावरचा ताण कमी होईल आणि तेच प्लास्टर ऑफ पॅरिस पुन्हा वापरता आल्यामुळे ती डिमांड आहे म्हणून पीओपी तयार करण्यासाठी जो काय पर्यावरणावर ताण येतो तोही त्याच्यातनं कमी. आधार क्रमांकाची माहिती अधिक सुरक्षित आणि गोपनीय राहण्याच्या दृष्टीनं आता आधार प्राधिकरणानं नागरिकांना नवीन क्यूआर बारकोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 12 आकडी आधार क्रमांकाव्यतिरिक्त ऑफलाईन पद्धतीनं वैयक्तिक ओळख पटवताना नाव, पत्ता, जन्मदिनांक, छायाचित्र आदी माहिती असणारा हा बारकोड नागरिकांना मिळू शकेल. त्यासाठी आधार प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरून अथवा मोबाईल ऍपवरून नागरिकांना या बारकोडसह आपल्या बायोमेट्रिक ओळखपत्राची प्रिंट काढता येईल असं प्राधिकरणाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. मुंबईत दादर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात सावरकरांचं जीवनकार्य दाखवणारा ध्वनिचित्र प्रकाश कार्यक्रम कालपासून नव्या रुपात सुरू झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 50व्या प्रायोपवेशन वर्षानिमित्त 2016 स्वातंत्र्यवीर या ध्वनिचित्र प्रकाश कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीला हा कार्यक्रम 18 मिनिटांचा होता, नंतर तो 23 मिनिटांचा करण्यात आला. मात्र आता कालपासून सुरू झालेला नवा कार्यक्रम 45 मिनिटांचा आहे. वॉल मॅपिंग तंत्रज्ञानावर आधारित व्यक्तिचित्रणात्मक आणि कायमस्वरूपी असा हा कार्यक्रम आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. एकावेळी 150 प्रेक्षकांची आसन व्यवस्था असणाऱ्या प्रेक्षागृहात बसून स्मारकाच्या 66 फूट उंच आणि 96 फूट रुंद दर्शनी भिंतीवर हा कार्यक्रम दर शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी नागरिकांना पाहता येईल. बालकं, महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये कुपोषण, अनेमिया अशा समस्या दूर करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या पोषण अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला देशातल्या 235 जिल्ह्यात सुरुवात होणार आहे. पोषण अभियानाच्या राष्ट्रीय परिषदेची पहिली बैठक काल नवी दिल्लीत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या अभियानाचा पहिला टप्पा देशभरातल्या 315 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आला. या उपक्रमासाठी वेगळा निधी स्थापन करण्याऐवजी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना थेट निधी देण्याच्या मुद्द्यावर वित्त मंत्रालयाशी विचारविनिमय करण्याचा निर्णय यावेळी झाला. विदर्भातल्या भूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी कोणतीही रक्कम न आकारता निर्बंधमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालच्या मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. त्यामध्ये विदर्भातले जवळपास 1 लाखाहून अधिक भूधारक शेतकरी आता भूस्वामी होणार आहेत. जमिनीचा धारणाधिकार बदलताना शेतकऱ्यांना भरावी लागणारी रक्कम आणि त्यासाठी करावा लागणारा अर्ज या बाबी रद्द करून थेट कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. उपसमितीची बैठक झाली, त्यात राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा समावेश होता. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणावं अशी शिफारस विधी आयोगानं केली आहे. हे मंडळ सार्वजनिक प्राधिकरण आहे, त्यामुळे त्याच्या कार्यपद्धती
पद्धतीची माहिती मिळणं जनतेचा अधिकार आहे असं आयोगानं म्हटलंय. क्रिकेट नियमनाच्या क्षेत्रात बीसीसीआयचा एकाधिकार निर्माण झाला असून त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीत संदिग्धता आणि बेजबाबदार वृत्ती वाढली आहे अशी टीका आयोगानं केली आहे. बीसीसीआयला माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणता येईल का अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं 2016 साली आयोगाकडे केली होती. त्यावर आयोगानं काल सादर केलेल्या अहवालात ही शिफारस केली आहे. मुंबईतली बेस्ट बससेवा ही शहराची जीवनवाहिनी आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तिला खाजगी कंपन्या आणि ठेकेदारांच्या हातात जाऊ देणार नाही असं मत आमची मुंबई आमची बेस्ट या संघटनेचे पदाधिकारी अभिनेते अरुण नलावडे यांनी व्यक्त केली. बेस्टच्या खाजगीकरणाच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी या संघटनेनं काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार कुमार केतकर, विद्याधर दाते आणि हुसेन इंदूरवाला उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अमित मेहता यांनी बेस्टच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव मांडला असून त्याची लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावामुळे बेस्ट सेवेतल्या कामगारांच्या नोकऱ्यांवर गदा येईल आणि प्रवाशांनाही त्रास होईल, त्यामुळे बेस्टचं खाजगीकरण करण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असं नलावडे म्हणाले. महानगरपालिकेनं बेस्ट डेपोच्या जमिनी बिल्डरांना देणं बंद करावं, बेस्टला मुंबई महानगरपालिकेतील अनुदान द्यावं आणि सार्वजनिक परिवहन सेवा बळकट करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त नागपूर इथल्या भारतीय खनिज विभाग इथं भीम गीतांचा विशेष कार्यक्रम आज सादर करण्यात आला. राज्याचे माजी महाधिवक्ता डॉ श्रीहरी आणि यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसंच ज्येष्ठ वकील कुमकुम सिरपूरकर आणि भारतीय खनिज विभागाचे कंट्रोलर जनरल रंजन सहाय यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ए गवई यांनी केलं. हवामान वृत्त. राज्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे, त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. चंद्रपूर इथं 45.4° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार राज्यातलं हवामान कोरडं राहील, तर पश्चिम महाराष्ट्र तसंच मराठवाड्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लंडनमध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या हस्ते राष्ट्रकुल परिषदेचं औपचारिक उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 52 देशांचे राष्ट्रप्रमुख झाले सहभागी. मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्पष्टोक्ती. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू नैसर्गिक असल्यानं विशेष पथकाकडून तपासणीची गरज नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाजपाची प्रतिक्रिया. या प्रकरणी काँग्रेसनं राजकारण केल्याचा प्रवक्ते संबित पात्रा यांचा आरोप. कोरेगाव भीमा प्रकरणी 14 मार्चपासून अटकेत असलेल्या मिलिंद एकबोटेंचा मंजूर. नांदेड बीड परभणी जिल्ह्यात विविध राष्ट्रीय महामार्गांच्या कामाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. उद्धव ठाकरे यांनी सोलापूर अहमदनगर जिल्ह्यांचा दौरा. उद्यापासून नाशिक मुंबई प्रवासी विमान सेवा पुन्हा सुरू होणार. आणि राज्याच्या अनेक भागात उकाडा वाढला, नागरिक हैराण. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.